लेदरबॉल क्रिकेट असोसिएशन दापोली यांच्या विद्यमानाने 15 वर्षाखालील खेळाडूंची लेदरबॉल क्रिकेट लीग स्पर्धा 24 ते 27 एप्रिल 2023 रोजी आझाद मैदान दापोली येथे रंगणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या लिटिल मास्टर चॅलेंजर ट्रॉफीची निवड चाचणी नुकतीच पार पडली. यामध्ये 4 संघ सहभागी झाले आहेत. संतोष एजन्सी, रवी वॉरियर्स, साईराज फायटर्स, विकास कन्स्ट्रक्शन. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरता असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मेहनत घेताना दिसून येत आहेत. मी ॲडव्होकेट महेश मोहन सागवेकर. मी दापोली तालुका लेदरबॉल क्रिकेट असोसिएशनचा पदाधिकारी आहे. आणि लेदरबॉल क्रिकेट असोसिएशनची स्थापना ही मागच्या वर्षभरामध्ये चालू होती. ती रजिस्टर संस्था झालेली आहे आता. आणि दापोली तालुक्यामधील मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा लेदरबॉलसाठी. या ठिकाणी टेनिस बॉलचं प्लॅटफॉर्म आहे, परंतु लेदरबॉल खेळण्यासाठी आणि लेदरबॉलमध्ये मुलांना भवितव्य मुलांचं घडावं म्हणून आम्ही या ठिकाणी काही प्रयत्न करत असतो. आणि त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही 15 वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट लीग स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि पूर्ण या लीग स्पर्धेमध्ये पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यातील खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. आणि त्यामध्ये ही स्पर्धा जी आहे, ही स्पर्धा भरणार आहे 26, 27 या दिवशी स्पर्धा भरणार आहे. आणि हे आमच्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे की इथल्या मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्यातून चांगले खेळाडू नावारूपाला यावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि आजचा हा लिलावाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. 4 संघाचे संघमालक इथे आलेले होते आणि त्यांनी हा लिलावामध्ये भाग घेतला. आणि एकंदरीत 48 खेळाडू होते आणि 48 खेळाडूंपैकी प्रत्येक संघाला 12-12 खेळाडू लिलावाने मिळालेले आहेत. आता इथून पुढे आमचे रामसर जे आहेत ते ह्या लीग मॅच कशाप्रकारे खेळल्या जातील त्याची माहिती देतील. धन्यवाद. नमस्कार. लेदरबॉल क्रिकेट असोसिएशन दापोली यांच्यामार्फत लिटल मास्टर चॅलेंजर्स ट्रॉफी 2023 15 वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट लीग स्पर्धा आपण दिनांक 24 ते 27 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित केलेली आहे. तर साधारण दिवसाला 2 मॅच अशा 20-20 ओव्हरच्या 2 मॅच होणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये 9 ते 12 या दरम्यान एक मॅच होईल, मध्ये इंटरवल असेल. त्यानंतर साधारण 2:30 ते 5 या दरम्यान एक मॅच होणार आहे 20 ओव्हरची. आपल्याला 4 संघमालक आहेत. रवी वॉरियर्स आहे, संतोष एजन्सी, साईराज फायटर, विकास कन्स्ट्रक्शन अशा 4 संघमालक आहेत, 4 टीम आहेत. प्रत्येक संघाला 3 लीग मॅच खेळायला मिळणार आहेत. त्यातून जे टॉपचे 2 संघ राहणार आहेत, प्रत्येक संघाला 2-2 पॉईंट राहणार आहेत. विनर टीमला 2 पॉईंट राहणार आहेत. ज्या संघाचे पॉईंट टेबलमध्ये 1 आणि 2 नंबरला रँकिंगला राहणार आहेत, त्यांचा अंतिम सामना 27 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी म्हणजे दुपारच्या क्षेत्रामध्ये साधारण 2:30 दरम्यान सुरू होईल. त्याच्यामध्ये सकाळच्या सेशनमध्ये थोडं एक आपल्याला 12 वर्षाखालील मुलांची आपण एक मॅच आयोजित केलेली आहे. ती मॅच 20-20 ओव्हरची होणार आहे. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो. लिटल मास्टर चॅलेंजर्स ट्रॉफी 2023 24 ते 27 एप्रिल 2023 आझाद मैदानमध्ये होणार आहे. मी आदित्य प्रशांत विचारे, संतोष एजन्सीमधून टीममध्ये आहे. मी संतोष एजन्सीचा कॅप्टन आहे आणि हा ऑप्शन खूप चांगल्याप्रमाणे झाला. मी कॅप्टन झालो त्याचा मला खूप आनंद आहे. माझे नाव सिद्धेश रुपेश पाटील. मी साईराज फायटर्स या संघाचा कॅप्टन आहे आणि मला खूप चांगले 11 खेळाडू भेटलेत.
आणि ही ट्रॉफी मी नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करेन. लिटिल मास्टर चॅलेंजर्स ट्रॉफी 2023 रवी वॉरियर्स या संघाचा मी कॅप्टन आहे. आज ऑक्शन खूप चांगल्या प्रकारे पार पडलं. ही चॅलेंजर्स ट्रॉफी होते याचं मला खूप समाधान आहे. ही चॅलेंजर्स ट्रॉफी आमच्यासारख्या खेळाडूंसाठी खूप मोठी संधी आहे. चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये एकूण 4 संघ आहेत पण मला मिळालेल्या 11 खेळाडूंमधून मी जिंकण्याचा प्रयत्न करेन. माझं नाव प्रांजल श्रीराम पवार आहे. माझ्या टीमचं नाव विकास कंट्रक्शन आहे. लिटिल मास्टर चॅलेंजर ट्रॉफी 2023 ही 24 एप्रिल ते 27 एप्रिल रोजी आझाद मैदान दापोली येथे होणार आहे. मला याचा आनंद आहे की मी एक मुलगी असून इथे मला कॅप्टन बनवलेलं आहे. माझ्यासमोर 3 पुढचे टीम आहेत तरी पण मी जिंकण्याचा प्रयत्न करीन. मला मिळालेली टीम खूप चांगली आहे. यातून आम्ही ही ट्रॉफी नक्की जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत.